नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो नेकनूरमध्ये. नेकनूरचा म्हैस बाजार भाव पाहणार आहेत मित्रांनो. म्हशीचा बाजार जरा फुटलेला आहे, कारण की व्हिडिओ बनवत आहेत, 12 वाजत आलेले आहेत. त्यामुळं जो म्हशीचा बाजार असतो ते सकाळी सकाळी लवकरच 10-11 आतमध्ये पाहतोय मित्रांनो. म्हैस व्यापारी मी खोट बोललो का? लोकांचं 55 नाही सांगितलं सवाला घेतली म्हणा नाही मग काय म्हणण्यात मी टाकून चाललोय. किती सांगते व्यापारी? किती सांगते? आणली असेल काय? किती सांगते व्यापारी म्हशीचे? म्हशीची किंमत 70 म्हणतोय. 60 मागतोय मी दे नाही. नाही एकच आणली काय आज वगैरे? चार बैल आणली होती एवढी. हे चार आणली होती का? बर बर. ही कोणावली बारीक शेतकऱ्याची का? नंबर सांगा बरं तुमचा. 86002664624. व्यापारी म्हशीचे व बैलाचे. अय भाई हा म्हैस कुणाची? उठवर जरा तिला उठव ना तरी. कितीला विकली रे भाया? 27,000 ला. दुधाच किती? 3 लिटर चालत होती का? आणि खाली काय आहे तिच्या? वगैरे पाहता मित्रांनो, 27,000 रुपयाला वगैरे विकली. 3 लिटर आणि दुध मग समजा 2.5 तासनच. मी 3.5 सांगतो पण 3 धरायचं. 3.5 सांगतोस का? पाहतोय मित्रांनो, पाहिलं रोय काही. 27,000 रुपयाला इकली मित्रांनो. सध्या खूप स्वस्त इकली म्हणायचं. 27,000 म्हणजे काहीच नाही. व्यापारीच का? शेतकरी. अच्छा अच्छा. कोणत्या गावचा होता? विडा होता. घरचीच होती. अच्छा. खाली काय दिया? वगैरे खाली वगैरे. पाहतोय मित्रांनो, 27,000 रुपयाला वगैरे इकली. 3.5 लिटर दूध आहे म्हणतो पण 3-1 लिटर तर निघणच. थोडा मला बी उशीर झाला मित्रांनो, त्यामुळे जरा बाजार फुटल्याने दिसत असेल तुम्हाला. जेवढ्या म्हशी आहेत तेवढ्याच बघूया का बाजार भाव विचारून. सध्या म्हशीला भाव आहेत पण मित्रांनो, म्हशी चांगल्या इकतात बी बैलापेक्षा. बैल काही एवढी इकत नाही का? मसाड कोणावली? काय सांगितले? काय सांगितले मामा सांगा की? नाही ते आम्हाला न्यायची नाही, ती आम्हाला जाहिरात टाकायची. जाहिरात टाकायची किंमत सांगा फक्त. काय सांगितली? काही 55,000 का? बर. इकली का मामा? नाही इकली. शेतकरी ती व्यापारी? शेतकरी तो. बर बर. 5-6 लिटर आहे का? वास रुपये. पाहताय मित्रांनो कि वासरू आहे. 5-6 लिटर दूध आहे मुर्रा मध्ये. कोणावली मस? काय सांगितली? 85,000. किती दिवसाची गाब आहे? जवळ आली. 85,000. शेतकरीत का व्यापारीत? शेतकरी.
कोणत्या गावची? आहेरवडगाव. कमी जास्त होईन का काही याच्यात? समोर पार्टी मागणार. समोरच्या पार्टीच्या मागण्या. मोबाईल नंबर असला सांगा. नंबर असला सांगा म्हणलं. मोबाईल नंबर सांगा. 97-63. हां 97-63-77-41-45. कोणाले वगैरे मसाले कोणावले पाडायचं कसं मला तर पैसे मालिक सोमवार 40 टाकतो मी. आज कपतो का बाकी पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यांना ती 12 वाजता त्यांना येतं. ते माणसाला काय द्यायचं म्हणून त्याची आणि मशी त्यांना काय द्यायची? रे मशी आणि त्यांना काय द्यायची? असतंय का असते का एकमत धंदा काढले असला 50 देता का? उद्या 50 देता का? किती दिले व्यापारी? जवळ आलेले आहेत आता मित्रांनो. जवळ आलेले आहेत. व्यापारीत का शेतकरीत तुम्ही? व्यापारी. कोणत्या गावाला नेणार आता? हा फोनला बापला. अच्छा अच्छा. कस कस झालं यावर? आता व्यापारीत म्हणल्यावर तुम्ही काही सांगू शकत नाही. समजा काहीतरी सांगा पण काहीतरी सांगा. तुमच्या हिशोबाने कितीला घेतला? 155 जोडा घेतला का? बर बर बर. विक्रीसाठी किती किती दिवस आहे त्यांना साधारण? 10-15 दिवस घेते. ठीक पाहता मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये म्हशी विक्री चालू आहे. त्यांनी विकायला घेतलेले त्याच्यामुळं पक्की किंमत नसतेच सांगत. अरे हे काय ही उडूस डोबा बाबा. काय सांगितली ह्याची किंमत? कितीला ऐकली हो? 52,000 पाहता मित्रांनो. 52,000 रुपयाला ही म्हैस विकलेली वगार रे. पूर्ण लय मोठा बाजार असतो पण आता उशीर झालाय. ए बरा काय हे जे 40,000 इली का खाली? काय आल्या? दुधू 5 लिटर. नंबर? हा 91. हा 30. हा 44. हा 86-89. ठीक. पाहता मित्रांनो, चल पूर्ण बाजार जो आहे मित्रांनो म्हशीच असते इकडं. सध्या उशीर झाल्यामुळं थोडासा लेट झालं. लेट झाल्यामुळं थोड्याशा म्हशी बी तुम्हाला कमी दिसत असत्या मित्रांनो. व्हिडिओ जास्त व्ह्यूज आणि लाईक नसल्यामुळं आपण जास्त म्हशीचे व्हिडिओ करत नाही. हा व्हिडिओ जर चांगल्या पद्धतीमध्ये जर चालला तर आवर्जून आपण पुढचे व्हिडिओ देखील करूया मित्रांनो यांचे म्हशीचे. व्यापारी या म्हशीचे काय सांगितले? या वगैरेचे काय सांगितले?
हे बार केव पंचावन्न हे जे पस्तीस ती खालीच असं ना या म्हशीचे पासष्ट हे दाव बांधतात मामा तिचे तिचे एकसठ हजार एकसठ हे जे ऐंशी हजार ती खाली नाही का झालेली अजून नाही खाली झाली गाबन पलीकडची ती खाली झालेली तिचे काय सांगितले पासष्ट हजार पासष्ट दुधाचं काय सांगता येईल पलीकडची दूध आठ लिटर आहे तिला आठ लिटर बांधी बांधी सात लिटर सात लिटरचं पाच सात म्हशी असतात समजा तुमच्याकडे कायम नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा मोबाईल नंबर नव्वद अकरा एक्क्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाव नाव श्रीमंत बसगुडे श्रीमंत बसगुडे गाव कोणतं आहे आपलं वांगी वांगी ठीक ते वांगी शिवणी का बर दादा मित्रांनो थोडा उशीर झाला आहे आपल्यालाच त्याच्यामुळं थोड्या म्हशी कमी वेगत समस्या असतात बांधा जागा नसती इथे एवढे म्हशी असतात राहिले दादा ही एकूण एकूण राहिलेल्या म्हशी आहे कुणावले म्हैस म्हैस कुणाची म्हैस हे किंमत सांगा ना किंमत सांगा ना हिची ऐंशी हजार हिचे बहात्तर लाख आली नाही झालेली ती किती म्हशी आणल्यात तुम्ही आज व्यापार असतो ना तुमचा व्यापार असतो का म्हणलो नाही आम्ही घेतली ही तुम्ही घेतली का अच्छा 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 कोणत्या गावचे शेतकरी मांडवजवळचे बहात्तरला घेतली का किती वेळ नाही येत असे तिसऱ्या दुधाचं काय सांगितलं का आता गाबन म्हणलं पुढचं कोणी बघितलं दहा लिटर म्हणून सांगितलं असं आहे का निघणार का बर बर इकडले कोणावाले आहेत म्हशी व्यापारी कोण आहे तुमचा गेले का मामा काय सांगितले हिची पै किंमत काय सांगितली किती लावू पन्नास लिटर ही हिचे काय सांगितले ऐंशी व्यापारी आहेत का तुम्ही किती हे बी तुमच्याच आहेत काही का हे तीन सात सगळे तुमच्याच आहेत बर बर मोबाईल नंबर सांगा असला आता पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकोणनव्वद लयच आराम का राहिले जमाले लयच आराम चालू हा सांगा यांची किंमत साठ हजार साठ हजार खाली नाही झालेली अजून ना खाली झाली वगैरे पलीकडची का ठीक आहे हिचे काय सांगितले किती हिचे चाळीस हजार हिचे तिचे बी चाळीस आणि ते पलीकडची जे तिचे चाळीस मित्रांनो पाहताय चाळीस चाळीस हजार रुपयाने म्हशी इथं व्यापाऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात आणि सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी चाळीस बहात्तर नाव नाव सांगा तुमचं गाव सांगा चोरे राणार केच हा ठीक पाहता मित्रांनो अशा म्हशीचं खरेदी करायची असेल तर व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे